विधानार्थी वाक्याचं काय उद्गारवाचक कसं करायचं ते सूत्र कळलं. तर तुम्हाला परीक्षेत सूचना असेल की त्याला असे मेक इट एफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर पहा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करायचं कसं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करायचं कसं, तर तुम्हाला त्या वाक्या सुरुवातीला हाऊ घ्यावा लागेल, त्याच्यानंतर व्हाट अ घ्यावा लागेल, त्याच्यानंतर व्हाट एम घ्यावा लागेल. कळलं? या तीनपैकी एक घ्यायचं, त्याच्यानंतर तुम्हाला विशेषण घ्यायचे किंवा विशेषणासोबत विशेषण आणि पुन्हा नाम पण असत बरोबर. त्याच्यानंतर नाम किंवा सर्वनाम ह्यापैकी एक घ्यायचं, त्याच्यानंतर क्रियापद घ्यायचं. क्रियापद म्हणजे सहाय्यकारी क्रियापद पण असू शकतं आणि मूळ क्रियापद पण असू शकतं, आणि शेवटी उद्गाराचे चिन्ह द्यायचं. हे झालं सूत्र एक्सक्लेमेटरीचं बरोबर. आता हाऊ कसं घ्यायचं, जर त्या वाक्यात फेरी आलं तर फेरी आलेलं काढायचं, त्या जागा हाऊ घ्यायचं. जर फेरी नाही आलं तर इमेन्स द्यायचं, इमेन्स द्यायला इमेन्सली काढायचं, त्या जागेवर हाऊस घ्यायचं. त्याच्यानंतर एक्सट्रीमली असू शकत, एक्सट्रीमली आलं ते काढायचं, त्या जागेवर हाऊस घ्यायचं. किंवा मच असत, सो असत किंवा असं टू पण असत, जर ह्या तीन पैकी एखादं आलं तर त्याला पण काढायचं आणि त्या जागेवर काय घ्यायचं, हाऊ घ्यायचं. आणि हे एवढ्यापैकी एकही शब्द जर नाही आला आणि जर तिथं विशेषण असलं तर हे विशेषण मात्र काढायचं नाही, त्याच्या अगोदर तुम्ही काय घ्यायचं इथं हाऊ घ्यायचं, पण विशेषण ठेवायचं. आता दुसरा शब्द आहे व्हाट कधी कधी घ्यायचं. पहा जर वाक्यात सेपरेट ई आलं आर्टिकल, त्याच्यानंतर अव्हेरी आलं, कळलं, तर ह्या दोन पैकी जे आलं ते काढायचं आणि त्या जागेवर व्हाट घ्यायचं बरोबर. परत त्याच्यानंतर व्हाट एम कधी घ्यायचं, पहा जर त्या वाक्यात फक्त एन आलं तर ते एन काढायचं आणि त्या जागा पाठण घ्यायचं. उदाहरण नंबर एक पहा, ब्रेड इज एन अमेझिंग ऑर्गन. पहा सगळ्यात अगोदर याच्यापैकी आलेला शब्द याच्यात शोधायचा, कळलं, तर तुम्हाला हा शब्द आलेला दिसत, याला काढायचं, याच्याच जागेवर काय घ्यायचं, फाट्यान घ्यायचं बरोबर. इथपर्यंत इथून पुढे एक तुकडा करायचा, इथून मागे एक तुकडा करायचा, हा पहिला हा दुसरा, याला याच्या जागेवर आणायचं, याला याच्या जागेवर आणायचं बरोबर. मग हे काढलं, हे घेतलं, फाट अँड उरलेलं वाक्य अमेझिंग ऑर्गन आणि पहिला तुकडा तिकडं न्यायचा, ब्रेन इज आणि उद्गाराचे चिन्ह. उदाहरण नंबर दोन पा, लता सी व्हेरी स्वीटली, हे झालं वाक्य लता सिंग्स व्हेरी स्वीटली. या वाक्यामध्ये याच्यापैकी आलेला शब्द सापडायचा, याच्यापैकी आलेला शब्द हा व्हेरी आहे, हा व्हेरी आलं काढलं याच्या जागेवर आपण हाऊ घेणार बरोबर. इतपर इथून पुढे एक तुकडा करायचा, इथून मागे एक तुकडा करायचा, वाक्याचे तुकडे असे दोन झाले, पहिला तुकडा दुसऱ्याच्या जागेवर घ्यायचा, दुसरा तुकडा पहिल्याच्या जागेवर घ्यायचा, फेरी काढला, हाऊ घेतला बरोबर. पुढचं वाक्य कंटिन्यू केलं स्वीटली आणि पहिला तुकडा इकडे घेतला, लत्ता सिंग्स आणि उद्गाराचे चिन्ह, हे झालं उदाहरण. उदाहरण नंबर तीन, उदाहरण नंबर तीन, सी वॉज अ व्हेरी पॉप्युलर डॉक्टर. आता पहा ह्या वाक्यात अ व्हेरी आलं त्यालाच काढलं आपण, त्या जागेवर व्हाट अ घेतला आपण, इथून पुढे एक पार्ट केला, इथून मागे हा पहिला, हा दुसरा पार्ट,
पहिला पार्ट दुसऱ्या ठिकाणी नेला दुसरा पार्ट पहिल्याच ठिकाणी आणला मग पहा अव्ययीभवन काढलं वाटर घेतलं उरलेलं वाक्य पुढचं दुसरा तुकडा जसाला तसा लिहिला आणि पहिला तुकडा सी वास हा इकडं घेतला आणि शेवटी उद्गाराचे चिन्ह दिलं आणखीन एक उदाहरण नंबर 4 द क्लायमेट इज एक्स्ट्रीमली प्लेजर पा एक्स्ट्रीमली आलं एक्स्ट्रीमली काढलं तिथून पुढे एक पार्ट तिथून मागे एक पार्ट हा पहिला हा दुसरा याला याच्या जागेवर याला याच्या जागेवर मग एक्स्ट्रीमच्या ठिकाणी आपण घेतलं हाऊ मग इथं घेतला आपण हाऊ तर कारण हा इथे एक्स्ट्रीमली आला याला म्हणून हाऊ घेतलं त्याच्यानंतर पुढचा तुकडा प्रेझेंटला प्रेझेंट त्याच्यानंतर पहिला तुकडा द क्लायमेटला क्लायमेट आणि इज आणि एक्सक्लेमेशन मार्क दिलं पुढचं उदाहरण ट्रीज प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल आता या वाक्यामध्ये तुम्हाला इथं अ व्हेरी आलं हे काढलं आपण इथं व्हाट अ नियमानुसार घेणार आहे इथून पुढे एक तुकडा इथून मागे एक तुकडा पहिला तुकडा हा दुसऱ्याच्या जागेवर दुसरा तुकडा हा पहिल्याच्या जागेवर घेतला बरोबर इथपर्यंत परंतु आता व्हाट अ घेण्याच्या ऐवजी इथं वारेल आय आहे म्हणून व्हाट एम घ्यावा लागेल कारण तर अ व्हेरी आहे परंतु हे निघून गेल्यानंतर पुढचा शब्द इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट ची सुरुवात आय न झाली बरोबर आय हा काय स्वर आहे म्हणून एम घेतलं पुढचं वाक्य जसेला तसं लिहिलं इम्पॉर्टंट रोल आणि नंतर पहिला तुकडा हा पहिला पार्ट जसेला तसाच लिहिला ट्री प्ले आणि उद्गाराचे चिन्ह आणखीन वाक्य द लेसन वॉज सिग्निफिकंट द लेसन वॉज सिग्निफिकंट आता बाह्य वाक्यामध्ये सिग्निफिकंट हा ऍडजेक्टिव्ह आलाय इथं कोणताही शब्द आला नाही म्हणून हा विशेषण आहे म्हणून याच्याच ठिकाणी याच्या अगोदर आपण इथं काही न काढता हाऊ घ्यायचं इथून पुढे एक पार्ट इथून मागे एक हा पहिला हा दुसरा याला याच्या ठिकाणी याला याच्या ठिकाणी म्हणून इथं आता काय हाऊ घेतलं आणि सिग्निफिकंट सिग्निफिकंट आणि नंतर पहिला तुकडा जसा तसा द लेसन वाज आणि उद्गाराचे चिन्ह दिलं पुढचं एक्झाम्पल द मेकर्स ऑफ हाऊस होल्ड गॅजेट अँड अप्लायन्सेस आर मच डिलाइटेड आता ह्या वाक्यात पहा खूप शेवटी मच आलं म्हणून हे आपण मच काढलं इथं हाऊ घेणार इथून पुढे एक तुकडा करायचा इथून पाठीमाग मोठाची मोठा हा एक तुकडा केला हा मोठा तुकडा याच्या जागेवर घेतला हा तुकडा याच्या जागेवर घेतला म्हणजेच मच्च्या जागेवर हाऊ घेतला पुढचं डिलाइटेड आणि नंतर हा जसेला तसा तुकडा द मेकर्स ऑफ हाऊस होल्ड गॅजेट्स अँड अप्लायन्सेस आर आणि उद्गाराचे चिन्ह उत्तर संपलं आणखीन एक्झाम्पल माय ग्रँडमदर वॉज अ क्लेव्हर वुमन पहा ह्या वाक्यात सेपरेट आर्टिकल ए आलं याला काढलं याच्याच जागेवर व्हाट ए घेतलं इथून पुढे एक तुकडा इथून मागे एक तुकडा हा पहिला
हा दुसरा याला एच एच ठिकाणी याला एच एच ठिकाणी घेतलं याला व्हाट अ घेतलं च्या जागा त्याच्यानंतर उरलेला वाक्य क्लेवरला क्लेवर वुमनला वुमन नंतर पहिला तुकडा माय ग्रँड मदर वाज आणि उद्गाराचे चिन्ह आणखीन एक एक्झाम्पल नंबर नेक्स्ट यू आर व्हेरी फॉर्च्युनेट यू आर व्हेरी फॉर्च्युनेट आता ह्या वाक्यात पाय व्हेरी आलं इथून पुढे इथून मागे मग याच्या जागाला आपण हाऊ घेतलं आणि हाऊ फॉर्च्युनेट यू आर आणि उद्गाराचे चिन्ह उत्तर संपलं आणखी काही वाक्य तुम्हाला प्रॅक्टिस साठी उदाहरण नंबर एक आय एम